शासकीय वसतिगृहातील जेवणात आढळल्या अळ्या आणि किडे, छत्रपती संभाजीनगरातला प्रकार, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू। छत्रपती संभाजीनगर मध्ये 12वी परीक्षेत एकच हस्ताक्षर प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर, तब्बल 372 उत्तरपत्रिकात एकाच व्यक्तीचं हस्ताक्षर, अहवालामुळे शिक्षण विभागात खळबळ। बोईसर मधील रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे दुरुस्तीच्या कामाला वेग, नागरिकांकडून समाधान व्यक्त। सांगलीत जलजीवन मिशन मधून 61 कोटींच्या 57 योजनांना मंजुरी, तर कामं न केल्यास दंडात्मक कार्यवाही करून 30 मे पर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना। अकोल्यात धरणात केवळ 34.35% पाणीसाठा शिल्लक, पावसानं विलंब केल्यास पाणी टंचाईची भीती। कांदा अनुदानाच्या मागणीवरून सिन्नर मधील शेतकरी आक्रमक, महिना उलटूनही अनुदान न मिळाल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। चंद्रपुरात अवैध बांधकामांवर धडक कारवाई, शहरातील अवैध बांधकामाची वाढती प्रकरणं पाहता कारवाईचे आयुक्तांचे आदेश। पिंपरी चिंचवडमध्ये क वॉर्डातील अतिक्रमणांवर हातोडा, अनधिकृत इंडस्ट्रीयल पत्रा शेड हटवले। G20चं शिष्टमंडळ उद्या मुंबईत होणार दाखल, जुहू चौपाटीवर पालिकेची जय्यत तयारी, तर चौपाटी 2 दिवस पर्यटकांसाठी पूर्णपणे राहणार बंद। मंत्रालयात नोकरीच्या नावाखाली 20 लाखांचा गंडा, मंत्रालयातील 4 संशयित कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड। मोटारसायकलला धक्का लागल्याच्या कारणावरून 2 वृद्धांमध्ये हाणामारी, छत्रपती संभाजीनगर मधील प्रकार, मारहाणीची घटना कॅमेऱ्यात कैद। पिंपरी चिंचवडमध्ये लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 5 आरोपी अटकेत, धारदार शस्त्रांसह 1.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। कोपरगाव मधील लाचखोर तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात, वाळू तस्कराकडून लाच घेताना रंगेहात अटक। अमळनेरच्या लोणखुर्दमध्ये शहीद दिलाधर शिंदेच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, तिरंगा यात्रा काढत शहीद जवानाला अखेरचा निरोप। मुंबईकरांसाठी खुशखबर, आता मुंबईत वंदे मेट्रो धावणार, 238 वंदे मेट्रोला रेल्वे मंडळाचीही मान्यता। नाशिकच्या पांजरपोळा इथे आशयासाठी ठेवलेल्या 111 पैकी 12 उंटांचा मृत्यू, प्राणीमित्रांच्या प्रयत्नानंतर इतर उंटांचा कळप नाशिकहून राजस्थानकडे रवाना। रत्नागिरीतील समुद्र किनाऱ्यावरून टॅगिंग करून समुद्रात सोडण्यात आलेले ऑलिव्ह रिडले कासव केरळच्या समुद्र किनाऱ्यावर, टॅगिंगमुळे समुद्री कासवांच्या प्रवासाचा अभ्यास झाला सुखकर। आणि हिरोशिमामध्ये G7 देशांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं भव्य स्वागत, मोदी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेणार।